पूर खैराणे बोनकोडे येथील उड्डाणपूर्व स्कायवॉक याच्या लोकार्पण सोहळ्याचे आणि उद्घाटनाचे उद्घाटक आपल्या सर्वांचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय साहेब पवार साहेब आपल्या सर्वांचे एक अत्यंत जवळचे नेते आणि जिल्ह्याचे या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आदरणीय नाईक साहेब खासदार संजीवजी नाईक व्यासपीठावर उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सहकारी ज्येष्ठ आमदार सन्मान्य जितेंद्रजी आव्हाड या विभागाचे आमदार सन्मान्य संदीपजी नाईक पालिकेमध्ये देशामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे याचा अतिशय गर्वानं आणि स्वाभिमानानं उल्लेख केला. इला या नगरपालिकेला मिळालेले राष्ट्रीय पातळीवरचे असतील राज्य पातळीवरचे असतील किंवा वेगवेगळ्या संस्थांकडून मिळालेले पुरस्कार याची सुद्धा या ठिकाणी माहिती देण्यात आली. आज आपण पाहतो की एक सुंदर असं जागतिक दर्जाचं शहर उभं राहिलेलं आपण पाहतो, परंतु थोडं हे शहर उभं राहण्यापूर्वीच्या संकल्पनेकडे आणि त्यावेळेच्या आपल्या नेत्यांनी दूरदृष्टी ठेवून घेतलेल्या निर्णयाची सुद्धा या निमित्तानं उजळणी करणं आवश्यक आहे. आज मुंबईमधून बाहेर पडताना दोन रस्ते आपल्या सर्वांना आहेत. एक रस्ता हा ठाणे मार्गाला जातो, दुसरा रस्ता हा चेंबूर मार्गे नव्या मुंबईकडे येतो. मुंबईला असलेला जो पश्चिम द्रुतगती मार्ग ज्याला म्हणतात त्या बाजूने जर मुंबईतून बाहेर पडायचं म्हटलं तर संपूर्ण मुंबईपासून दोन्ही बाजूला रस्त्याच्या किंवा रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला खूप मोठं झोपड्यांचं साम्राज्य उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. जवळजवळ 40-50% मुंबई ही झोपडपट्टीने वेढलेली आपल्याला दिसेल. त्याच्या बाजूत असलेलं ठाणे शहर त्याची सुद्धा दिवसेंदिवस बकार अशी अवस्था व्हायला लागलेली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मुंबईतून बाहेर पडताना जर आपण याच मार्गाने पुण्याकडे जर निघालो तर आपण पाहतो अत्यंत नियोजनबद्धरित्या अत्यंत सुसज्ज अशा प्रकारचं जागतिक दर्जाचं वसलेलं शहर ज्याच्यामध्ये आज वास्तव्य आपण करतो आहोत, ज्या शहरामधल्या नागरी सोयी सुविधा आपण उपभोगतो आहोत, त्याचा विचार त्याची संकल्पना ही 1970 साली तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक यांनी मांडली. त्यानंतर कैलासवासी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव पाटील त्यांनी हा विचार पुढे नेला आणि आज तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. खऱ्या अर्थानं ते स्वप्न सत्यामध्ये उतरण्याकरता म्हणून आजच्या जागतिक दर्जाची सिटी म्हणून हा बहुमान मिळण्याकरता म्हणून त्या सगळ्याला जर आकार देण्याचं काम तुम्ही केलं असेल तर आज व्यासपीठावर असलेले आदरणीय पवार साहेबांनी केलं याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 64 वर्ष होऊन गेली. 64 वर्षापूर्वी कधीतरी या देशामध्ये या राज्यामध्ये देशामध्ये म्हणण्यापेक्षा या राज्यामध्ये इंग्रजांनी 5 आपल्याकडे हिल स्टेशन त्यावेळेला विकसित केली, थंड हवेची ठिकाणं विकसित केली. परंतु 65 वर्षामध्ये आपण एकही दुसरं थंड हवेचं ठिकाण विकसित करू शकलो नाही. पण एखादं आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादं थंड हवेचं ठिकाण विकसित करायचं म्हटलं तर विकसित करण्याचं कौतुक करण्याच्याऐवजी त्याला मदत करण्याच्याऐवजी आज राज्यामध्ये टीका करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. आज नाईक साहेब या शहराचं काम करतात गेले 20-22 वर्ष, ही चौथी टर्म असेल. 1995 सालापासून त्यांच्या नेतृत्वाखाली ही महानगरपालिका काम करते आहे. आज पवार साहेबांच्या आशीर्वादानं या नगरविकास खात्याचा राज्यमंत्री म्हणून मला काम करण्याची सभागृहामध्ये संधी मिळाली आहे. केवळ तुम्हा सर्वांना खुश करण्याकरता म्हणून सांगत नाही, पण जाऊन तपासा आपण. आज 50% झालेलं शहरीकरण राज्यातल्या वेगवेगळ्या नगरपालिका असतील महानगरपालिका असतील आणि ज्यांच्या ताब्यामध्ये 18-19-20 वर्ष मुंबई महानगरपालिका आहे, ठाणे महानगरपालिका आहे, त्या ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेच्या पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, लोकांच्या राहणीमानाचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, प्रचंड वाढलेल्या अशा झोपडपट्टीचा प्रश्न असेल, मोडकळी झालेल्या चालींचा प्रश्न असेल, नपेक्षा
त्या ठिकाणी पाणी भरण्याचा निर्माण झालेला प्रश्न असेल, लोकांच्या वाहतुकीचा प्रश्न असेल, या सब प्रश्नावर सभागृहामध्ये असा एक दिवस जात नाही की एका बाजूला महत्त्या सत्ता आमची का आमची नाही, परंतु राज्यकर्ते म्हणून एक प्रशासन राज्यमंत्री म्हणून त्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर देण्याची जबाबदारी माझ्याकडे येते आणि मला अभिमान वाटतो की सभागृहामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये असलेली पिंपरी चिंचवड सारखी महानगरपालिका असेल किंवा नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने काम होत असलेली ही वाशिम नवी मुंबई महानगरपालिका असेल, एकही प्रश्न वाशिम नवी मुंबई महानगरपालिका सभागृहामध्ये येत नाही हे मला एक अभिमानानं सांगितलं, अनुभवानं सांगितलं पाहिजे, तुम्हाला सर्वांना खुश करण्याकरता म्हणून सांगता येणार नाही, कारण आज कोणत्याही प्रकारचं जर आम्ही केलेलं वक्तव्य तपासायचं असेल तर त्याचं विधिमंडळामध्ये रेकॉर्ड आपल्याला सर्वांना उपलब्ध असू शकतं, अशा प्रकारचं उत्तम अशा प्रकारची दर्जेदार सेवा आपल्या सर्वांना नागरी सुविधा देण्याचं काम ही महानगरपालिका करते, इथं 3187 लोकांना आपण कायम केलं, समान काम समान वेतन अशा प्रकारचं नाईक साहेब आपण अत्यंत महत्वाचं काम केलं, 1993 साली उमादेवी प्रकरणानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आम्हाला एकही कर्मचारी कायम करता येत नाही, पण एकमेव महानगरपालिका अशी आहे की जिनं 3187 कर्मचाऱ्यांचे संसार उभे करण्याचं काम केलंय, 24 तास पाणी देण्याचं काम तुम्हाला करते, कचऱ्यावर ट्रीटमेंट करून त्या ठिकाणी त्याचं कंपोस्ट खत करून उरलेलं जे काही असेल मटेरियल त्याची विल्हेवाट गार्डनच्या माध्यमातून लावण्याचं काम करण्याचं काम असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी सोयीसुविधेची व्यवस्था असेल ही महानगरपालिका तुम्हाला सर्वांना पवार साहेबांच्या आशीर्वादाने देते, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की ह्या शहराचं वैभव असंच टिकवलं, या शहराची स्वच्छता अशीच त्या ठिकाणी टिकवून ठेवलं, शहराला पाणी पुरवठा केवळ आपण करता शकणं भाग नाही तर संपूर्ण राज्यातली मला वाटतं एकमेव महानगरपालिका असेल की स्वतःच्या मातीचं मोरबे हे धरण असणारी एकमेव महानगरपालिका आहे, आणि म्हणून मोरबे ही महानगरपालिका आपण केवळ स्वतःचा संजीवजी नाईक हा प्रश्न सोडवत नाही तर 110 MMD पाणी आपण MIDC मधून घेत होता टप्प्याटप्प्याने आता ते पाणी तुम्ही कमी घेण्याचं काम करता आहात, 110 MLD पैकी 116 MLD पाणी तुम्ही घेत होता, 116 MLD पैकी केवळ तुम्ही आता 55 MLD पाणी वापरता, तुम्ही पाणी कमी वापरण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर आज तुमची अडचण दूर झाली अशाचा भाग नाही, तर बाजूला मीरा भाईंदर सारखं शहर आहे पाण्याकरता वळवण करायची पाळी आलेली आहे, कल्याण डोंबिवलीचा पाण्याचा प्रश्न आव असून त्या ठिकाणी उभा आहे, एका शहराचा निर्णय चांगला घेतला स्वतःचं धरण बांधण्याचा त्याबरोबर बाजूच्या 2 महानगरपालिकेचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम सुद्धा याच महानगरपालिकेच्या माध्यमातून झालं हे सुद्धा आपल्या सर्वांना विसरता येणार नाही, आणि म्हणून अशा प्रकारची अनेक कामं आज आपण या ठिकाणी करतात आणि एका चांगल्या कार्यक्रमाला खासदार साहेब आपण मला बोलावलं आणि माझ्यावर काही थोडीफार जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न, अशा प्रकारची अवस्था जर केली तर मुंबईमध्ये फक्त दुसरीकडे बोट दाखवलं जातंय आणि ज्यांच्या हातामध्ये प्रत्यक्षपणे ते कायदे राबवायचे नियम राबवायचे आणि मुंबई शहराची संपूर्ण कायदा सुव्यवस्था असेल स्वच्छता असेल ही ठेवण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी मात्र आपल्या जबाबदारीकडे डोळे झाक केलेली आहे हे अनुभवानं मी अनेक ठिकाणी सांगू शकतो, तशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडे येणार नाही, आपण इथे एक चांगल्या प्रकारची इकोसिटी तयार करता त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन इथं उपस्थित असलेल्या अंजलीताई पारसनीस मॅडम